सुखवार्तामध्ये सुरुवातीला पाहूया एक हिरवं स्वप्न पाहणाऱ्या तरुणाईची कहाणी. तरुण पिढीच्या हातात फक्त मोबाईल असतो असं ज्यांना वाटतं त्यांनी आवर्जून पाहावा असा हा प्रयास तो सुरू आहे औरंगाबादेत. पाहूया इथले तरुण गेली 4 वर्ष नेमकं कोणतं प्रेरणादायी काम करतायत ते. प्रयास सुरू आहे तो झाडं जगवण्याचा. गेली 4 वर्ष ही तरुणाई हा अविरत प्रयत्न करते. औरंगाबादचा हा प्रयास नावाचा ग्रुप आहे. हा ग्रुप शहरात मिळेल त्या जागेवर झाडं लावायचा उपक्रम राबवते. झाडं फक्त लावली जात नाही तर त्याचं संगोपनही केलं जातं. मराठवाड्यात पाण्याचा दुष्काळ, कडक उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणीही मिळणं मुश्किल होऊन जातं. इथल्या पावसाचं प्रमाण वाढावं म्हणून झाडं लावण्याचा उपक्रम हे तरुण करतायत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गोगाबाबा टेकडी परिसरात हे झाडं लावण्याचं काम सुरू आहे. प्रयास ग्रुपचे 50 वर सदस्य इथं नियमित येतात, झाडांना माया लावतात, दर रविवारी इथे येऊन झाडांची निगा राखतात. पावसाचं पाणी अडवण्यासाठी त्यांनी चरही बांधले आहेत. पाण्याची अंतर्गत पाईपलाईनही टाकण्यात आली आहे. नियमानं इथं झाडांची काळजी घेतली जाते. एकीकाळी उघडा भोकडा असलेला हा परिसर आता हळूहळू का होईना हिरवागार होतोय. ही जी टेकडी आहे त्याला आम्हाला हिरवागार करायचं आहे. त्यासाठी आम्ही सर्व प्रत्येक रविवारी इथे येतो, इथं श्रमदान करतो. जे झाडं आम्ही लावलेली आहे त्याला पाणी घालतो, आळे करतो. जे शेणखत आम्हाला इथं नॅचरली भेटतोय जनावरापासून ते आम्ही झाडात टाकतोय. ओव्हरऑल एक आम्ही ऑनरशिप घेतोय. जे प्लांटेशन आम्ही केलेलं आहे त्याला जगवण्यासाठी आम्ही एक थोडासा प्रयास करतोय. झाडं लावणं हा या तरुणाईच्या रोजच्या जगण्याचा भाग बनलाय. वाढदिवस असला तरी इथे झाड लावलं जात. मैत्री झाली की इथं झाडं लावली जातात. ब्रेकअप झाल्याचं दुःखही झाड लावून कमी केलं जातं. पुन्हा पॅचअप झालं तर मग झाड लावायलाच हवं नाही का? मैत्रीतले वाद भांडणं सगळ्यांचा शेवट इथं झाड लावूनच होतो. या झाडांची मग काळजी घेतली जाते. एवढंच काय, महापुरुषांच्या नावानेही झाडं लावली जातात. आम्ही असं एक ठरवलं की एक रिझन शोधायचं. जसं की एक कोणाला एक गर्लफ्रेंड भेटली तर या दोघा मिळून कपल प्लांटेशन करा. आणि पुढे जर तुमचा ब्रेकअप झालाय तर त्या ते सेलिब्रेट करण्यासाठी तुम्ही प्लांटेशन करू शकता. आणि नंतर पॅचअप झाला तर त्यासाठी पण आम्ही प्लांटेशन केलेलं आहे. मॅरेज प्लांटेशन पण आहे, अॅनिव्हर्सरी प्लांटेशन आहे. तुम्ही जर एक बाईक घेतली आहे न्यू किंवा जुनी तर त्यासाठी पण आम्ही प्लांटेशन करतो. झाडे लावण्यासाठी कुठली अट नाही की वयोगटाचं कुठलंही बंधन नाही. तुमचं झाडांवर प्रेम हवं एवढीच काय ती अट. सगळ्याच वयोगटातील तरुणाई ह्या ठिकाणी झाडं लावण्यासाठी येत आहेत. झाड लावून ते मोठं कसं होईल ह्याची काळजी घेतात. आता तर शहरात देखील अनेक ठिकाणी ह्या तरुणाईनं झाडं लावली आहेत. आम्ही दर संडेला इथे येऊन प्लांटेशन वगैरे किंवा जे प्लांटेशन केले आम्ही त्या सगळ्याचं आम्ही मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी, त्याला वॉटरिंग, त्याची झाड व्यवस्थित झाडाची वाढ होतीये का नाही ते सगळं आम्ही सगळे ग्रुप मिळून त्याची देखरेख करतो. आणि प्रत्येक संडेला प्रत्येक जण काही थोडा तरी वेळ काढून इथे नक्की येतात. नॉर्मली आपण दुसऱ्यांना दोष देत बसतो की यांनी असं करावं त्यांनी तसं करावं, पण आपण आपल्या शहरासाठी काय कॉन्ट्रीब्युट करतो हे आपण थोडं विसरत चाललोय. ह्याच गोष्टी लक्षात घेऊन आम्ही एक ठरवलंय की प्रत्येक संडेला इथं गोगाबाबाला यायचं, झाडे लावायची आणि त्याची काळजी घ्यायची. तर त्याप्रमाणे मी प्रत्येक संडेला इथे येतो, झाडे लावतो, त्यांची काळजी घेतो, खतं टाकतो, पाणी टाकतो. संडेच्या दिवशी सगळे असं विचार करतात की रेस्ट करू, आराम करू घरी, बट आम्ही तसं न करता इथे येऊन नेचर सोबत टाइम स्पेंड करतो आणि
ते आम्हाला खूप आवडतं की आम्ही काहीतरी करतो एन्व्हायरमेंटसाठी. ही आहेत हाताला हिरवी बोट फुटलेली तरुणाई, झाडं लावण्याचा आणि झाडं जगवण्याचा आनंद काय असतो याचा अनुभव घेणारी. या तरुणांचं कौतुक करतानाच आपल्याही परिसरात आपण शक्य होतील तितकी झाडं लावावीत असा विचार तुमच्या मनात येत असेल तर मग फक्त विचार करत बसू नका. एक तरी झाड लावा आणि पहा तुमचं जगणं कसं हिरवगार होऊन जातं ते. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद.